माझी जन्मठेप भाग सहासष्ट प्रायोजक संदीप जोशी पोथरुड पुणे मानहानीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे श्री इंदुभूषण राय नावाच्या एका तरुणास माणिक कटात दहा वर्षे शिक्षा झाली होती बंदेगृहात असतात त्यासही घाण्याची आणि इतर कष्टांची रुची चाखावी लागली होती जे लोक बाहेर गेले त्यात तोही होता परंतु बाहेर जाऊन पाहता तो आतल्या कामापेक्षा काहीतरी हलकी कामे आणि काहीतरी अधिक सवलती मिळण्याचे दूरच राहून त्यास आतल्यासारखेच कठीण काम देण्यात आले बाहेर कोणी बंदी आजारी पडला तर त्या निमित्ताने त्याला बाहेरच्या सापेक्षत बऱ्याच आरामदायक रुग्णालयात धाडण्यात येईल परंतु राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे कारण त्यास लगेच तापात वारेच होत असता आपले अंथरूण डोक्यावर घेऊन आपली थाळी हातात घेऊन दोन चार पाच मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषण दार पहावे लागे आणि आत येताच कोठडी बंद होऊन पडावे लागे त्या त्रासास इंदुभूषण कंटाळून गेले शेवटी निरुपाय होऊन त्यांनी बंदिवास पत्करला दंडाबेडी हातकडी पत्करली पण हे कष्ट नकोत म्हणून काम करायला साफ नकार दिला शिक्षा झाली बंदीगृहात परत त्यास कोंबण्यात आले येताच बारी म्हणाला काय तू परत आलास तुला काय वाटते की बाहेर काम नकार केले म्हणजे कारागारात कोठडीत बंद होऊन तुला सुखाने पडता येईल छट जा विस्को कोलू मेले जाव झाले त्यास तसेच नेऊन घाण्यास झुंपण्यात आले ते वैतागून गेले आम्ही पुष्कळ धीर दिला तुला तर दहा वर्षेच शिक्षा आहे आम्हाला तर जन्मठेप तेव्हा आमचे कडे पाहून तरी मनास धीर दे संध्याकाळी तेल घेऊन जाताना मी त्यास गुप्तपणे भेटलो चारच शब्द बोलू शकलो तो म्हणाला तो नेहमीच म्हणे छे या नीच मानहानीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे मी पुन्हा वरच्याच क्रमाने धीर दिला आणि म्हटले स्वदेशासाठी स्वार्थ प्राण यांचा त्याग करणे जसे कर्तव्य तसेच बंधो मानाचाही त्याग करणे कर्तव्यच आहे तू अजून पंचवीशीचे आत बाहेर माझ्यासारखा आहेस आणि माझ्याहून तुला सुटण्याची पुष्कळ आशा आहे तर धीर धर सध्या कष्ट सोसून जग की पुढे सुटताच पुन्हा देशमातेची सेवा करता यावी असे घाईघाईने चार शब्द बोलणे झाले दोन चार दिवस काढले रोज संध्याकाळी घामाने चिंब झालेला पायात बेडी खळखळत खड़ आहे वीस वीस पाऊंड तेलाची बादली उचलून आणि खांद्यावर भुसीचे पोते घेऊन वाकत उघडा वाघडा चाललेला इंदू मला दुरून दिसत असे आम्ही सगळेच तसे चालत आलो होतो तोच एक दिवस सकाळी कोठड्या उघडल्या जाऊन आम्ही जो बाहेर पडतो तो वॉर्डर गुपचुपणे मला सांगू लागला की कोणास मी सांगितले म्हणून माझे नाव कळवू नका पण इंदू काल फाशी खाऊन मेला थक्क होऊन मी उभा राहिलो आता काल संध्याकाळी धडधाकट शरीराचा तो तरुण कोठडीत बोलत बोलत बंद झाला सकाळी उठून पाहतात तो आपल्याच कपड्यास फाडून त्याच्या केलेल्या दोरीने स्वतः फाशी खाल्लेला मान मोडलेली जीभ निघालेली दोनही पाय ढिले लोंबकळते असा फाशीला टांगून वरच्या खिडकीशी मेलेला लोंबत आहे त्या मानी तरुणास अपमानास अपमानास्पद जीवनापेक्षा मरण अधिक सुखकर वाटले जिकडे तिकडे काळी छाया पसरलीशी दिसू लागली त्या तुरुंगात असे फाशी खाऊन कोणी ना कोणी तरी सरासरीने दोन महिन्यातून एकदा मरत असे पण राजबंदी असा तोच पहिल्याने फास खाऊन मेला मन म्हणू लागले तुमचीही एक दिवस अशीच गती होणार दहा वर्षास कंटाळून तो मेला तुला तर पन्नास वर्षे शिक्षा आहे म्हणजे तुला मेल्या वाचून सुटकाच नाही परंतु ह्या दुःखद विचारात उदासीनपणे गलित धैर्य होऊन बसण्यास बारी साहेबांनी पुरता वेळ दिला नाही कारण दोन तीन तासातच बातमी लागली की इंदू भूषणाने कष्टास कंटाळून आत्महत्या केली हे सत्य लपवून बारीने चौकशीत असे विपर्यस्त सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवला की इंदूने वेडाच्या भरात किंवा आपसातल्या भांडाभांडीचे त्वेषात आत्महत्या केली इंदूने मरताना आपल्या गळ्यात एक चिठ्ठी बांधून ठेवली होती ती चिठ्ठी बारीने लपवून टाकली असे त्यावेळी उपस्थित असलेल्या बहुतेक बंदीवानांचे म्हणणे होते ती इंदुभूषणाच्या स्वतःच्या कथनाची चिठ्ठी लपवून बारीने त्याच्या हस्तकांकडून बातमी पसरवली की इंदू तुरुंगात कष्टाने मेला हे खोटे आहे थोडक्याच वेळाने रीतसर चौकशीसाठी वरचे अधिकारी आले असताना त्या पुढे झालेल्या साक्षीत बारीने राजबंदीवानातील त्याच्या होस हो मिळवून देण्याचे व्रत घेतलेल्या एक दोघा साक्षीदारांसही इंदू माथे फिरून मेला कष्ट असह्य होऊन मेला असे म्हणता येत नाही असे सांगायला लावले पण इकडे निरोपावर निरोप धाडून माझ्या विभागातील राजबंदीवानांनी इंदूच्या फाशीचे कारण आकस्मिक वेड किंवा आपसातले भांडण नसून असह्य कष्ट त्रास आणि आशाशून्यता हेच होय अशी सर्वांची निश्चिती करवली आणि कसे तरी करून बारीच्या भीतीने गांगरून न जाणाऱ्या एका राजबंदीवानाचे नाव साक्षीदारात येताच करवी इंदूच्या कष्टाची माहिती एका अधिकाऱ्यापुढे सांगितली अलाहाबादच्या स्वराज्य पत्राच्या संपादकातील जे तीन चार झुंझार आणि निर्भीड तरुण राजबंदीवानात आले होते त्यापैकी एकाने ही साक्ष दिली आणि भयास आणि धाकदपटशास न जुमानता इंदू कष्टास कंटाळून मेला असे स्पष्ट लेखक सांगितले स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे